आम्ही घरात बसून बसून काय कवर बसावा, सरकारनं मग आम्हाला काहीतरी मदत करावा। जेव्हा मी घरी बसलेलो होतो पाड्याच्या शेजारी इथं बेघर वस्ती आहे, जेव्हा घरी बसलो होतो तेव्हा एक गरीब बाई आणि तिचे दोन मुलं घेऊन इथं आलं आणि काही म्हटली की काही दत्ताभाऊ काही शिळपाका असेल आम्हाला तर द्या। तर मी विचारलं तुम्ही कामाला नाही जात का, तर त्यांनी एकच सांगितलं की कामाला जायला आम्हाला कोरोना या रोगामुळे आम्ही काही कामाला जात नाही, आम्हाला कुणी कामही देत नाही, काही नाही काही नाही, आणि आमची घरात उपासमार होती। तर मी काही जास्त श्रीमंत नाही, पण रात्रभर त्या बाईचं बोलणं ऐकून अक्षरशः झोप आली नाही आणि विचार केला की एक बाजूला आपल्याकडे गावाची रास पडलेली आहे आणि रस्त्याच्या पलीकडं अक्षरशः गोरगरीब लोक उपासमारीने उपाशी झोपत आहेत। हे मनाला कुठंही पटलं नाही आणि मोदीजींनी जे सांगितलंय कुठंतरी सगळ्यांनी मदत करा, सहकार्य करा, आणि एकमेकांना सहकार्य केलं तरच हा देश कुठंतरी पुढे जाईल। आणि सरकारनी पण थोडीशी या बेघर वस्तीला सर्व गोरगरिबांचा विचार करावा आणि फुलणी फुलाची पाकळी त्यांनी काहीतरी मदत करावी असं मी आवाहन करतो। आणि ज्या गोरगरीब आहे त्यांच्या वस्ती शेजारी जे जे शेतकरी आहे किंवा जे जे आर्थिक सक्षम लोक आहे त्यांना मी आवाहन करतो की सगळ्यांनीच मदत करावं। मी असं ठरवलं आहे की जो एक एकर जी शेती आहे माझी ते एक एकर शेतीचा जे उत्पन्न मला गावाचं येईल ते उत्पन्न मी सर्वांना वाटणार आहे। माझ्यापर्यंत मी काही जास्त श्रीमंत नाही आहे, मध्यमवर्गीयच आहे, परंतु मला जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार आहे। आणि सर्वांनाच मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की सर्वांनीच कृपा करून एकमेकांना मदत करा आणि जे जे प्रशासन जे जे सरकार आपल्याला ज्या ज्या सूचना देत आहे त्या सूचनांचं सगळ्यांनी पालन करा। कोणालाही घराबाहेर निघता येत नाही आहे त्यामुळे अक्षरशः खूप उपासमार होते, खूपच उपासमार होते, अक्षरशः कोणालाही सांगता येत नाही। तर कृपा करून हात जोडून विनंती आहे की सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करा, तरच हा देश पुढे जाईल।